प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राष्ट्रीयकृत एका बँकेतील कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे जळगाव शहरातील कोरोनाची स्थिती चिंताजनक होत चालली आहे। जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे। त्यात जळगाव शहरातील नेहरू चौकात असलेली एका राष्ट्रीयकृत बँकेचे संपूर्ण कर्मचारी कोरोना बाधित झाले असल्याच्या वृत्ताने जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे। सकाळी बँक उघडण्याच्या वेळेत बँक उघडली, अर्धा तास होऊन देखील बँकेत एकही कर्मचारी उपस्थित नव्हता। बँकेचा दरवाजा खुला आणि सुरक्षा रक्षक देखील नसल्याने बँकेत येणारे ग्राहक हे दृश्य पाहून आश्चर्य व्यक्त करत होते। विचारपूस करण्यासाठी कोणी नसल्याने ग्राहक पुन्हा जात होते। मात्र थोड्याच वेळात बँकेतील कर्मचारी पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती समजताच बँकेत आलेले नागरिक व बँकेच्या आजूबाजूच्या परिसरातील व्यावसायिकांमध्ये एकच धावपळ उडाली। महापालिका प्रशासनाचे कर्मचारी येऊन बँक व बाजूला असलेल्या एटीएमचे द्वार बंद करण्यासाठी आले होते। याबाबत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता केवळ 8 कर्मचारी पॉझिटिव्ह आले असल्याची त्यांनी सांगितले। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगांव।